झिरो न्यूजची ब्रेकिंग बातमी. किरण काळे हा नेता अनिल भैया राठोडा सारखाच आक्रमक खासदार निलेश लंके. राज्यात होणाऱ्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरात काँग्रेस पक्षाच्या नुकत्याच पार पडलेल्या महासंकम्य मेळावा लक्ष विधानसभेचे मेळावा पार पडला. या मेळाव्यात माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार लव कानडे यांच्या प्रमुख उपस्थिती होती. नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी या मेळाव्यात सदिच्छा भेट दिली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना खासदार निलेश लंके किरण काळेविषयी म्हणतात, नगर शहरातील हा नेता अनिल भैया राठोडासारखा आक्रमक आहे, अन्यायाविरुद्ध नडणारा आहे, हटके आहे, माझ्यासारखा भिडणाराच आहे. ऐकूया. आज या ठिकाणी महासंकल्प मेळावा आणि महासंकल्प मेळावा ज्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडत आहे. आमचे तुमचे आमचे सर्वांचे नेते, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे नवे, नगर जिल्ह्याचे लोकसभेचे किंग मेकर आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब, या कार्यक्रमासाठी ज्यांनी उपस्थिती दाखवली, नेहमी हसतमुख. आम्ही विधानसभेमध्ये 4.5 वर्ष एकत्र काम केलं, नंतर त्यांनी मला रस्त्यातच सोडून दिलं. आणि एकदम अभ्यासू प्रश्न मांडणारे, कारण माझा जरा अभ्यास कमी असल्यामुळं मला अधिवेशनात काही मांडायचं म्हणलं की मी कानडे साहेबांना हळूच विचारायचो, कानडे साहेब जरा मला याच्यात मार्गदर्शन करा. अरे त्या अधिकारी होते म्हणलं, ते त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचो. असे कानडे साहेब ना सगळ्यांनी इतकं साहेब एवढं या व्यासपीठावर बसलेले आणि इतकं जीव तोडून काम केलं माझं, म्हणजे मी आता मग अशी ओळख करून दिली आपल्या घुल्यांची. असे प्रत्येकाने किरण पाटील असो, म्हणजे मला तर कुणी त्रास नाही दिला. मी हे जगजाहीर सांगतो, इथं ओपनली सांगतो, काँग्रेसच्या एका पण पदाधिकारी मला त्रास नाही दिला. अरे त्रास ते सोडून द्या, पदर पैसे घालून माझं काम केले. काय किरणराव, किरणरावने इतकी धावपळ केली, मला एक दिवस सकाळ सकाळ माझ्या का आले, म्हणले मी तुझ्यासारखाच आहे, पण हे माझ्यातर्फे सांगू का साहेबांना किती दिले. असे शहराध्यक्ष आणि सर्व समोर बसलेले तुमच्यावर प्रेम करणारे सर्वच या ठिकाणी आपल्या काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी. आता किरणरावांनी त्यांची व्यथा मांडली, या तळ्यात शहराचा आराखडा मांडला, ते स्वतः एक अभ्यासू म्हणून आणि एक आक्रमक युवकांचा नेता म्हणून त्यांच्याकडं या ठिकाणी पाहिलं जातं. आणि खऱ्या अर्थाने मग अशी कोणीतरी उपमा दिली, भैया भैयांसारखा इतका आक्रमक किरणराव, डायरेक्ट भिडतो. आम्हाला प्रश्न पडतो एक किरण लय गर्दीत नका घुसत जाऊ, पण ते कसं आहे लय हक्के तो माझ्यासारखा जे नडणारा तर पक्का आहे, कोणावर अन्य झालं तर कधी सहन नाही होत किरणराव. म्हणजे आम्हाला पण तुमची म्हणजे इथं व्यासपीठावर म्हणून नाही, पण मला खरं किरणरावची काळजी वाटते. आम्ही पण घुसवतो, कुठं पण घुसवतो. आणि हे स्वतः हे थोडं प्रोफेशनल येते ना, पण हा एक पक्का माणूस आहे. आपला किरणराव एकदम न डगमगता भिडणारा एक कार्यकर्ता, आणि अतिशय साहेब तुम्ही हे जीवाभावाचे लोकप्रेम केले. म्हणजे मी सुद्धा आपण 4.5 वर्ष आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली काम केलं, माझा एवढा काही संपर्क नव्हता, तेवढ्यापुरता तथस्थ होता, पण तुम्ही काय ही किंमत मला लोकसभेच्या निवडणुकीतच घाली. तोपर्यंत एक मर्यादित आपल्या जिल्ह्याचे नेते, आपण एकत्रित काम केलं, तुम्ही महसूल मंत्री, तुमच्याकडे आम्ही कामं घेऊन आलो की तुम्ही कामं करायचे, पण तुमची खरी धमक काय ताकद काय मला कळाली नाही. मला ती लोकसभेत कळाली, लोकसभेच्या निकाल लागल्यावर कळाली, उलगाडली. म्हणजे माझ्या परस्पर काय काय यंत्रणा लावलं साहेबांनी, मला नंतर एक दिवस असंच कळत 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 गेलं, मला आले साहेबांचं तर काम अवघड आहे. म्हणजे बऱ्याच वेळा नेते मंडळी आहे ना, एखाद्यासाठी थोडं केलं का असं दाखवितात ना, तुझ्यासाठी मी हे केलं ते केलं, आणि 10 वेळा हॅम्परिंग करतात. पण थोरात साहेबांनी माझ्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये स्वतःच्या उमेदवार असताना जे ज्या ज्या गोष्टी करतो ना आपण, त्या त्या गोष्टी केल्या आणि मला नंतर निवडणुकीनंतर समजल्या. म्हणजे खऱ्या अर्थाने एक जीवाला जीव देणारा नेता, आणि एकदम शांत संयमी. आणि मी तर बऱ्याच वेळा सांगतो, 1000 वेळा सांगतो, सुसंस्कृत नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहतो ना आपण, ते म्हणजे आदरणीय थोरात साहेब.
एकदम शांत संयम एकदम पक्के आहे. म्हणजे आपण कसं राहतो अशा म्हणजे सुसंस्कृतपणा आणि कार्यकर्त्यांना सुद्धा कधी चुकीचं मार्गदर्शन केलं नाही, चुकीची दिशा दिलेली नाही. त्यामुळे आज थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा महासंकल्प मेळा होतोय. आता मी तर काही इतकं त्यांचं इतकं मोठं नाही, पण साहेब तुम्ही महाविकास आघाडीचे सगळेच नेते, पवार साहेब आहेत तुम्ही, उद्धव साहेब आहेत तुम्ही, या जिल्ह्याची कोणची जबाबदारी आमची द्या, कोणची जबाबदारी द्या, कोणच्या तालुक्याची द्या. मी त्या तालुक्यात झोपून राहीन, त्या शहरात झोपून राहीन. तुम्ही म्हणले ना जायचं ना 2 महिने घरी, तरी तयारी आपली करा. आपलं गरीब माणसं आहे, लहान तुम्ही मोठा घासणं घ्यायचा, पण 100% कष्ट करून आहे ना आपल्याला आपल्या जिल्ह्यातून एक चित्र बदलून द्यायचं साहेब. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सुद्धा महाराष्ट्राचं नेतृत्व करताना त्यावेळेस नगर जिल्ह्यात हा महाविकास आघाडीची सगळी ताकद तुमच्या पाठीशी राहिली, हे एक अभिमानाची गोष्ट आहे. की आपण महाविकास आघाडी सगळ्या तिन्ही पक्षांची एकत्रित ही अभेद्य युती असली तरी या जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. तुम्ही जरी राज्याचं नेतृत्व करीत असले पण जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे या जिल्ह्यातील म्हणजे सगळेच्या सगळेच एक सुद्धा ठेवू नका, एक पण नका ठेवू, ऐका तुम्ही साहेब माझे एक ठेवू नका. 12 चे 12 आहे ना सगळे आहे ना. मी त्या दिवशी पण राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात म्हणलं, वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात 12 चे 12 लोक आहे ना, आपण एक बस करू बस करू, मी ड्रायव्हर राहीन, तुम्ही दारात बसून जा. सगळे आपले मुंबई आदिवासी आता मुंबई विधान भवनात घेऊन जाण्याचं काम करू, हे ज्या ठिकाणी सांगतो थांबतो. रामकृष्ण, इट्स न्यूज इम्पॅक्ट.